तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्ता आपल्याला रुईगावमध्ये कोळगे वस्ती ना, कोळगे वस्ती, त्यांचं नाव काय काकांचं? विजय कोळगे. विजय कोळगे अपंग व्यक्तीने बघितलेला इथं फर्स्ट कोणी बघितला साप? मुलीने त्या मुलीने त्यांनी बघितला वाटतं साप. तर या विटाच्या ढिगाऱ्यामध्ये साप जाताना सुकृती त्यांनी विटाच्या ढिगाऱ्यामधून उचलून काढू आणि त्यांची पण भयभीत आता दूर करून देऊ आपण. आपल्याला विटा भरपूर घराच्या आजूबाजूला जे असे विटाचे ढिगार वगैरे असतात, त्या विटाच्या ढिगारामध्ये साप लपण्यासाठी येत असतात. आज परिसरात फिरत होता बरं. मी पण तुम्ही साप बघू शकता. धूम मागीन मागीन आहे, नागासारखी दिसणारी साप मध्ये तुम्ही बघू शकता. आपण आधी नागाची स्किन, नागाची स्किन आणि या सापाची स्किन एकदम सेम असते. त्याला तुम्ही बघू शकता सेम माणूस या सापाला फसले जातं. बिग साईजमध्ये बघू शकतात धूळ नागिन. नागासारखा एकदम सेम टू सेम डिक टू दिसणार. नागाची स्किन ही आणि याची स्किन सेम एकदम. त्याला धूळ नागिन नावाने ओळखलं जातं आपल्या परिसरामध्ये. बिनशिरी वारकामधला नागाची झेरॉक्स कॉपी सुकृती त्यांनी जर पकडलेला आपण बर्नीमध्ये पॅक करू आणि काही वेळा परवानीच्या दिशेने सोडून देऊ. घराच्या आजूबाजूला असे आडाअडचणीमध्ये साप लपण्यासाठी येत असतात. सर्वजण भयभीत झालेले होते. ते काकांनी आपल्याला फोन केला, आपण सुखरूपते त्यांनी पकडलेले आहेत. तर आता सर्वजण भयमुक्त झालेले आहेत. सुखरूपतेने आपण त्या धूळ नागिन जातीच्या सापाला व्यवस्थितपणे पकडलेले आहेत. तर सर्वांची आता भयभीत दूर झाली आहे. तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगायला राहतो घराच्या आजूबाजूचा परिसर कायम स्वच्छ ठेवा, जेणेकरून साप आपल्या घराच्या आजूबाजूला येत नाही. शेतीचा भाग आहे, रांची वस्ती आहे, त्याच्यामुळं अडचणीचा भाग असल्यामुळं साप इथं लपण्यासाठी आता आलेला असन शिकारीला उंदरं बेडकं त्याच्यामध्ये असन शिकारीच्या नादात घराच्या आजूबाजूला येत असतं. तर प्रत्येकाने काळजी घ्या जेणेकरून सर्पदंश होणार नाही.